अरे समीर, तू काल मला ठेवायला दिले होतेस ना, ते आधी वापरूयात ना पैसे. थँक यू. अरे बघता काय असे, चल चल चल, वधूला मंगळसूत्र घाला नवर देवान, चल पटकन. रूटीन चेकअपला गायनॅकची अपॉइंटमेंट आहे माझी आज. आय नो तू विसरलायस, डायरीत लिहून ठेवायला सांगितलं होतं तरी तू विसरलास, इट्स ओके. अशुच्या मात्र प्रत्येक रुटीन चेकअपला जातीने जात होतास हे लक्षात आहे आपल्या दोघांच्या. एक मिनिट, आय एम सॉरी. अगं कामाच्या गडबडीत नाही लक्षात राहिलं, मी आता 2 मिनिटात तयार होतो आणि आपण. इट्स ओके, मी जाईन, दॅट्स फाईन. तरी पण ही केस हो आहे खरी जगा वेगळी, आणि परीक्षा अजूनही संपली नाही असंच वाटतंय मला. दादा आला होता, दादा बाळाला बघायला आला नाही? हा बोल वर्षा, माझ्या आवाजाला काय होणार आहे? मी ठीक आहे. नाही नाही, डॉक्टरकडे चालले रुटीन चेकअपला. नाही, एकटीच जाते. शुभंकर कसा येईल माझ्या बरोबर? एक सांगू का वर्षा, जेव्हा त्याला मनापासून वाटेल ना तेव्हाच तो येईल. आशु तुला माहितीये दादाचा जीव या बाळात किती गुंतलाय ते. हे बघ आशु, कराराप्रमाणे दादाला त्याला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, पण त्यात आपण नको जायला, कारण नमिताची चूक आहे. आशु, पण त्याची शिक्षा तू दादाला नको देऊ प्लीज. त्याची बहीण म्हणून मी रिक्वेस्ट करते तुला आशु, प्लीज प्लीज दादाला बाळाला भेटू दे. आता घरी आलीस ना की चांगली मस्त बर्दास्त ठेवते तुझी, खा पी आराम कर, छान तब्येत सुधारेल. आणि आत्ताच अशक्तपणा दूर नाही ना केला तर अंगात मुरत जातो अगं तू. का झालं अशुने, तू किटीकडे राहायला जायचा विचार नाही ना करतेस? मी आधी सगळं ठीक होतं, पण आता ते शक्य आहे का ग? अगं छोटं बाळ घरात असलं की 100 गोष्टी हाताशी लागतात. बाळगुटी काय असते, वावडिंग कशासाठी असतं, वेखंड कशासाठी वापरतात हे माहितीये का तिला? अग नको, तू घरीच चल, तेच बरं आहे. त्याला मी असं हातात घेतलं तर ते बाळ माझ्या ओंजळीत मावलं. ते एवढं सहसहाय्य बाळ, मी त्याचा कारागृह करायचा. आणि खर तर त्याच्या खऱ्या बाबाने त्याला ऑलरेडी दूर केलंय. त्याच्याकडे पाहून राहून मला काहीतरी वेगळीच जाणीव झाली रे. असं वाटलं की त्याला हृदयाशी धरणारा, त्याला आधार देणारा, त्याला वाढवणारा त्या बाळाचा बाप व्हायला पाहिजे मला. माझी खात्री होती तू इथेच असणार, पण तुला उगाच खोटं बोलायची तसदी पडून येऊन आली.